शेती व्यवसाय म्हणजे निसर्गाच्या लहरीपणामुळे तोट्याचा समजला जातो. मात्र उस्मानाबाद तालुक्यातील तेरच्या सोमनाथ फासे या शेतकऱ्याने योग्य नियोजन करत एक एकर हिरव्या मिरचीतून तब्बल 6 लाख रुपये मिळवले असून आणखीन 3 लाख रुपये उत्पन्नाची अपेक्षा त्यांना आहे. पाण्याचे योग्य नियोजन, सततचे लक्ष व बाजारभावाच्या अनुभवावर उत्पादन घेतल्यास शेती व्यवसाय कधीच तोट्यात जात नसल्याचं मत सोमनाथ फासे यांनी मांडलं आहे. माझी 1 एकर मिरची आहे, वैष्णवी मयको कंपनीची, आणि ते मल्चिंग करून बेडवर लावलेले आहे. आतापर्यंत 6 तोडे झालेत, 6 टन माल निघाला आहे. सरासरी 700-800 रुपये 10 किलोला भाव मिळाला आहे. 6.5-6 लाख रुपये झालेत आतापर्यंत. आता पुढे आणखीन 4 तोडे होतील, 4 तोड्याचे सरासरी 3 लाख रुपये होतील. उन्हामुळं कसं आहे, बोकड्या जास्त येतो, व्हायरस जास्त येतो, त्याला सतत फवारणी, पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित सगळं केलं तर काय, एकदम नंबर एक मिरची येते. शेती बेभरोशीची नाही, शेती एक आपण एक व्यवस्थित वेळेच्या वेळेला करणं गरजेचं आहे सगळी कामं. आणि व्यापारी पिकं घेणं, मिरची, वांगे, टोमॅटो, त्या व्यापारी पिकाला कधी मार्केट असतं ते मार्केट आपल्या लक्षात आलं पाहिजे आणि त्याला भाव पण मिळाला पाहिजे. नाही लावला आपण, भाव नाही मिळाला, आपण लॉसमध्ये जातो, आपण निराश होतो, पुन्हा शेती चांगली नाही म्हणतो. असं नाही करायला पाहिजे. आपण अभ्यासपूर्वक सगळं नियोजन करून जर शेती व्यापारी पिकं घेतली तर शेतीसारखं क्षेत्र चांगलं कोणतंच नाही. आता मी 10 वर्ष झालं शेती करतो तर मी कुठल्याच पिकामध्ये लॉसमध्ये नाही.